राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे लुटारूंचं सरकार आहे प्रत्येक खात्यातून किती खाता येईल याचाच त्यांचा हिशोब सुरू असतो अशा शब्दात वंचित बहुजन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली बहुजन आणि मुस्लिम यांच्या प्रश्नासाठी कोणताही राजकीय पक्ष येत नाही मात्र हे प्रश्न भक्कमपणे उचलून धरले आहेत त्यामुळं कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मुस्लिम आणि ओबीसी मतदार वंचितचे उमेदवार शाहिद शेख यांच्या पाठीशी राहतील असा विश्वासही अॅडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केला कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहिद शेख यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सध्या मुस्लिम समाजाविरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या असून मुस्लिम समाजाच्या अजान नमाज बुरखा यावर बंधनं आणण्याचं कारस्थान सुरू आहे दुसरीकडे ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलंय त्यामुळे या दोन्ही घटकांना वंचित बहुजन आघाडीचा आधार वाटू लागलाय मुस्लिम आणि ओबीसी यांच्या बळावरच आम्ही प्रस्थापितांना झटका देऊ असं ऍडव्होकेट आंबेडकर म्हणाले स्वतःला मुस्लिमांचे नेते समजणाऱ्या एकाही मंत्र्यानं वंचित समाजाच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवलेला नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आजांबाबत दहा एप्रिलपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा मुस्लिम समाजाला केवळ वंचितच आधार देऊ शकतात हे स्पष्ट होईल असं ऍडव्होकेट आंबेडकर म्हणाले राज्यातलं महाविकास आघाडी सरकार म्हणजे लुटारूंचं सरकार असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली प्रत्येक खात्यातून जास्तीत जास्त खाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अशा शब्दात आंबेडकर यांनी तोफ टाकली लुटारूंचं सरकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय बजेट किती लुटता येईल याची असणाऱ्या आकडेवारी आपल्याला बाहेर येते आणि त्या लुटीमध्ये आपला वाटा असला पाहिजे अशा दृष्टीने बी जे पीचासुद्धा वाटचाल त्या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं एक दोन कोटी खर्च होतील असं मला वाटत नाही तर आम्ही असताना पंचवीस पंचवीस तीस तीस कोटीच्या विरोधात लढतो देशामध्ये भाजप विरोधात तिसरी आघाडी करायची असेल तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नाव ना ही नावं योग्य आहेत यापेक्षा वेगळं नाव दिसत नाही कारण त्यासाठी तेवढी विश्वासार्हता आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना लगावला वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मतांमुळे भाजपची सत्ता आली हे विसरू नये त्यामुळे काँग्रेसला बी टीम का म्हणू नये असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला ईडीच्या कारवाईवरून बोलताना त्यांनी आपण इतकी वर्ष राजकारणात आहे आपल्यावर धाड का पडली नाही असा प्रतिप्रश्न केला ज्यांनी गैरव्यवहार केले नाहीत त्यांना कुणाची भीती असायचं कारणच नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कारवाईचं समर्थन केलं कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहिद शेख चमत्कार घडवतील आणि मुस्लिम तसंच बहुजन समाजाच्या पाठबळावर विजय मिळवतील असा दावाही आंबेडकर यांनी केला यावेळी पक्षाच्या प्रभारी क्रांती पवार विलास कांबळे सोमनाथ साळुंखे सागर कांबळे मिलिंद सनदी शरद कांबळे उपस्थित होते